महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा करण्यात येतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक आणि वर्धापन दिन मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार आहेत आणि आज ते काय बोलतात याकडे लक्ष असेल. उद्धव ठाकरे आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. जळगाव लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्याची माहिती आहे. मात्र ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते सकाळीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले. काझीरंगातल्या व्याघ्र प्रकल्पात त्यांनी हत्तीवरून जंगल सफारीचा आनंद घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पाटण्यात जाणार आहेत आणि पटणामध्ये अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. स्वर्गीय कैलाशपति मिश्र यांच्या प्रतिमेचा अनावरण करणार आहेत. कृषि अनुसंधान केंद्र अटारी मध्ये ते 2 एकर जागेवर तयार झालेल्या कैलाशपति मिश्र पार्कला भेट देणार आहेत आणि त्यानंतर पालीगंजला जाऊन एका सामाजिक संमेलनाला संबोधित करणार आहेत. काँग्रेसची उमेदवारी यादी आता जाहीर झाली. 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी हे केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढणार आहेत. केरळमध्ये सगळ्या विद्यमान 14 खासदारांना तिकीट मिळालेलं आहे. तिकडे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल राजनांदगावमधून, कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे भाऊ डी के सुरेश यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची गळा भेट घेतली. दोघीजणी बारामती तालुक्यातल्या जळोची गावात काळेश्वर मंदिरामध्ये समोरासमोर आल्या आणि एकमेकींची त्यांनी अचानक समोर आल्यानंतर गळा भेट घेतली आणि पुढच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याआधी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी किरण सामंत यांचा उल्लेख उमेदवार असा केला. कोणकेश्वर चरणी दीपक केसरकर नतमस्तक झाले. यावेळी सामंतही त्यांच्या सोबत होते आणि यावेळी उमेदवार समोरच आहे असं सूचक विधान केसरकरांनी केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला. जामनगरच्या लग्नात काही लोक अंबानींच्या नव्हे तर अदानींच्या विमानानं लँड झाली असा टोला त्यांनी ठाकरेंना नाव न घेता लगावला. सामंतांच्या या दाव्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापुरातल्या पुराचा दाखला देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला. कोल्हापूरच्या पुरामध्ये जनावरांना वरच्या मजल्यावर नेणारे कुठे आणि 26 जुलैच्या मुंबईच्या महापुरात वडिलांना सोडून 5-स्टार हॉटेलमध्ये राहणारे कुठे असा टोला त्यांनी नाव न घेता ठाकरेंना लगावला. हातकणंगले लोकसभेतून शिवसेनेचा उमेदवार मीच असेल असा दावा धैर्यशील मानेंनी केला. शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांना तिकीट मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यामुळे जागावाटप निश्चित झाल्यावर उमेदवारी मिळेल असा विश्वास धैर्यशील मानेंनी व्यक्त केला.